रेडी केलेला आहे. कार्पेट एरिया आहे 669 आणि ॲक्च्युली रेरा कार्पेट एरिया त्याचा आहे 622. तुम्ही बघू शकता हा त्याचा हॉल आहे विथ अटॅच बाल्कनी. तर बाल्कनीचा व्ह्यू बघा, बाल्कनी पण चांगली मध्ये इनफ स्पेस आहे. तुमच्या टाकून असं गार्डन व्ह्यू जो दिलेला आहे त्याचा आनंद घेऊ शकता. आणि टॉप फ्लोरवर असं काही प्रश्नच नाही. हॉल हॉल एरिया आहे, स्पेशल दिलेला आहे. म्हणजे समजा सोफा देत असेल तर हा डायनिंग टेबल डायनिंगसाठी हा यूज होऊ शकतो. तर लिव्हिंग एरिया बघितलं तर हा आहे 13.11x10. इकडे आहे हा डायनिंग एरिया. डायनिंग एरिया बघितला तर 8.10 अप्रॉक्स आहे. खूप स्पेशल पण दिलेलं आहे. हा आहे किचन, हा आहे किचन. याचं स्पेस एरिया आहे 6.2x9.7 आणि त्याच्याच बरोबर एल शेपमध्ये हा तुम्ही हे ओटा बघू शकता. आणि हे आहे ड्रायज एरिया. हा पण चांगला मोठा आहे, 5x8 ड्रायज एरिया दिलेला आहे. इथे तुम्ही इथे कनेक्शन्स आणि सगळं प्रोव्हाइड केलेलं आहे तुम्हाला वॉशिंग मशीनसाठी. चला आता बघूया बेडरूम. चला आता बघूया आपण बेडरूम. तत्पूर्वी हा बघा कॉमन वॉशरूम आहे, तो पण चांगला मोठा दिलेला आहे कॉमन वॉशरूम. आणि हे जॅग्वार आणि त्यांचे फिटिंग्स आणि तुम्ही बघू शकता. हे ॲज इट इज तुम्हाला भेटणार आहे सगळे. हा आहे बेडरूम, छोटा बेडरूम पहिला बोलतात तो आहे 10x10 छोटा बेडरूम आहे हा. आणि हा आहे ऑलमोस्ट 11x10 आहे पण विदाऊट डेक, मला गॅलरी नाही आहे. हा तुम्ही छोटा असा स्टडी रूम किंवा लहान मुलांसाठी बेटर आहे. आता बघूया आपण दुसरा जो आहे मास्टर बेडरूम. शकता मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूमचं एरिया आहे ऑलमोस्ट सेम आहे, 10x10 आहे. आणि वॉशरूम आहे, मास्टर बेडरूम बोललं तर एक वॉशरूम येतो. याला पण सेम गॅलरी इन्क्लूड नाही आहे, याला पण डेक इन्क्लूड नाही आहे. याला पण सेमच आहे, डेक इन्क्लूड नाही आहे. फक्त तुम्हाला अशी फ्रेंच विंडो भेटेल एक. आणि इनफ आहे बट बेड आणि कबड याच्यासाठी स्पेशियस असतात. हा नवीन व्हेरियंट लॉन्च झाला. तर आता तुम्ही बघितलंच असेल पूर्ण हाऊसचा टूर. हा टोटल एरिया आहे 622 प्लस 47 square feet बाल्कनी. हा टोटल एरिया हा होतो 669 square feet 2BHK. आणि या 2BHK तुम्हाला हॉलमध्येच बाल्कनी भेटून जाईल चांगली मोठीशी अशी 47 square feet. तर आता कनेक्टिव्हिटी जर सांगायचं झालं तर कल्याणशील रोड तुम्हाला माहितीच असेल. कल्याणशील रोड त्यावरती कल्याणशील रोडला लागूनच रुनवाल गार्डनचा प्रोजेक्ट आहे. याला आता जर फ्युचरमध्ये कनेक्टिव्हिटी बोलाल तर एक 200 meters मानपाडाचं मेट्रो स्टेशन होतं आहे जे तळोजा आणि कल्याणला कनेक्ट करणार आहे. दुसरा म्हणजे यांचा एक DP प्लॅन आहे जो या प्रोजेक्टच्या बॅकसाईडनी जातो, जो अलिबाग विरार कॉरिडॉर बोलतात त्याला. तो अलिबाग विरार कॉरिडॉर पण होणार आहे तिथून. तर दुसरी कनेक्टिव्हिटी बोलायचं झालं तर ऐरोली कटई फ्रीवे बनतो आहे, जो ऐरोलीला तुम्हाला 15 to 20 minutes जाऊ शकता. आणि तुम्ही जर तुमच्या स्वप्नातलं फर्स्ट घर बघत असाल तर रुनवाल गार्डन बेस्ट ऑप्शन आहे हा तुमच्यासाठी. कारण कनेक्टिव्हिटी आहे सगळं ठीक आहे, फ्युचर डेव्हलपमेंट भरपूर होते आहे, इकडचे रोड वाईडनिंग्स आणि चालू आहे. तर
तुम्हाला जर पूर्ण डिटेल पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि तुम्हाला जर डिटेल अजून माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक मी नंबर देईन, त्या नंबरवरती कॉल करा, व्हॉट्सअप नंबरवरती. ऑल द बेस्ट.